महानगरपालिकेने शहरात लावलेल्या नवीन एलईडी लाईट्स जुने लाईटांचा स्टॉक रजिस्टर दाखवण्यात यावा या मागणीसाठी आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शरम करो आंदोलन सुरू केले आहे। जोपर्यंत स्टॉक रजिस्टर दाखवलं जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असा इशाराही उपोषणकर्त्यांनी यावेळी दिला। प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे की धुळे महानगरपालिकेने संपूर्ण धुळे शहरात 13 कोटीचा नवीन एलईडी लाईट लावण्याचा ठेका गुजरातमधील वल्लभ इलेक्ट्रिक या एजन्सीला दिलाय। एलईडीमध्ये 150, 100, 90, 60, 45, 30 वॅटचे एलईडी लाईट पुरवण्याचे ठरले आहे। शहरातील जवळपास 17,000 पोलवर नवीन एलईडी लावण्याचे काम संबंधित ठेकेदाराला दिले आहे, परंतु या कामात ठेकेदार महानगरपालिकेचे अधिकारी पदाधिकारी यांनी संगनमताने लाईट लावण्याच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार अनियमितता केली आहे, त्यामुळे यांची चौकशी व्हावी यासाठी महानगरपालिकेत स्टॉक रजिस्टर दाखवावे यासाठी उपोषण केले जात आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रणजितराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली। धुळे महानगरपालिकेने जवळपास 13 कोटी रुपयाचे एलईडी लाईट खरेदी करून शहरात लावायचं काम वल्लभ इलेक्ट्रिक गुजरात या कंपनीला दिलेलं आहे। आमची या ठिकाणी मागणी आहे की या एलईडी खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता, घोळ आणि झोल झालेला आहे। या ठिकाणी खेदाने सांगावंसं वाटतं की त्यांचं म्हणणं आहे 11,700 एलईडी लाईट आम्ही लावलेले आहेत। आजपर्यंत धुळे शहराचं इलेक्ट्रिक लाईटचं जर पोल मोजले तर एमएससीबीच्या अहवालानुसार जवळपास 13,000 लाईट हे रहिवासी क्षेत्रात आहे, त्याच्यापैकी जर 11,700 लावले गेले असतील तर नक्की मनपा प्रशासन जनतेची, पदाधिकाऱ्यांची आणि सर्वांची या ठिकाणी दुर्भेद करत आहे। या ठिकाणी मोठा भ्रष्ट कारभार झालेला आहे। जवळपास 400 रुपयाचा असलेला एलईडी हा 4,000 मनपाने खरेदी केलेला आहे। या ठिकाणी आम्हाला सांगावंसं वाटतं की जनतेच्या अंगणामध्ये आज अंधार आहे, दिवाळीपूर्वी या सर्वांनी लाईट या पूर्ण शहरामध्ये लावायला पाहिजे, पण खेदाने आम्हाला या ठिकाणी सांगावं लागतं की काही लोकांच्या, पदाधिकाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या शेडमध्ये, शेतामध्ये, गोडाऊनमध्ये आणि फार्म हाऊसमध्ये नवीन एलईडी लावले गेले, पण जनतेच्या अंगणामध्ये आज एलईडी लावले गेले नाही। या ठिकाणी आम्हाला सांगावंसं वाटतं की ज्या पद्धतीने नगर उत्थानच्या महाराष्ट्र सरकारने 8 कोटी रुपयाचा निधी प्रमुख 19 रस्त्यांवर दिलेला आहे, 19 रस्त्यात दिलेला एलईडीसाठी, पथदिव्यांसाठी, इलेक्ट्रिक पोलसाठी निधीचं काय झालं, त्याचं कामकाज का अजून सुरू झालेलं नाही, हा प्रश्न आमचा मनपा प्रशासनाला आहे। या ठिकाणी अतिशय चुकीचं काम या संदर्भात एलईडीच्या संदर्भामध्ये धुळे शहरामध्ये धुळे मनपाचे पदाधिकारी अधिकारी करताय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की या सर्व भागाची चौकशी झाली पाहिजे, खरेदी कोणत्या बेसवर केली, किती एलईडी लावले, त्याचं स्टॉक रजिस्टर कसं आहे, त्याची त्या ठिकाणी टेक्निकल क्वालिफिकेशन कशा पद्धतीचं आहे ते जनतेसमोर मांडायला पाहिजे। जोपर्यंत या सर्व गोष्टीची चौकशी होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आंदोलन चालू राहील। या ठिकाणी आम्ही बसलो आहे आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आमची मागणी आहे लाईट विभागाला, आयुक्तांना की तुम्ही 11,700 जे लाईट लावले त्याचं स्टॉक रजिस्टर आम्हाला दाखवा, जोपर्यंत स्टॉक रजिस्टर तुम्ही दाखवणार नाही तोपर्यंत आमचे पदाधिकारी कार्यकर्ते इथून उठणार नाही असा स्पष्ट वजा आमचा आदेश या ठिकाणी आणि धमकी आहे।